तू माताप आल्यावर डॉक्टरचा सल्ला घ्यावा, तू माताप आल्यावर डॉक्टरचा सल्ला घ्यावा. जनकल्याणासाठी राम की सर्व काही यंत्रणा. हरी, आपण बघत आहोत यंदाची पंढरीची वारी. या पंढरीच्या वारीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम जे आहेत ते आपल्याला वेळोवेळी बघत आहोत आपण, आपल्याला दिसत आहेत आणि भेटत आहेत ही सगळी मंडळी. पण निगडीच्या ज्ञान प्रबोधिनीने एक आगळा वेगळा असा उपक्रम जो आहे तो या वारीमध्ये ही सगळी विद्यार्थी मंडळी घेऊन राबवलेला आहे. तो काय उपक्रम आहे त्यांच्या शिक्षकांकडनं आपण जाणून घेणार आहोत. नक्की हा उपक्रम का राबवा असा वाटला आणि या उपक्रमाच्या माध्यमातून काय संदेश देताय तुम्ही वारकऱ्यांना? आजकालच्या ज्या मोबाईलच्या दुनियेमध्ये अडकलेली सगळी विद्यार्थी आहे, तर त्या विद्यार्थ्यांना आपल्या वारकरी संप्रदायाचं एक दर्शन व्हावं, हे सर्व विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदाय समजावा. हे वारकरी दरवर्षी गेले 700 वर्ष वारी चालू आहे सर, 700 वर्षापासून वारकरी वारीला का येतात, त्यामागचं कारण काय आहे, या सगळ्या गोष्टींचा उलगडा या विद्यार्थ्यांना व्हावा. आणि फक्त मोबाईलच नव्हे तर त्याच्या बाहेरची वेगळी दुनिया काहीतरी, वेगळं विश्व काहीतरी आहे. आपण या समाजाचा एक भाग आहोत, समाजातले वेगवेगळे घटक इथे कसे एकत्र येतात आणि कसे गुणगोविंदाने नांदतात, या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा किंवा या सगळ्या गोष्टींची माहिती या विद्यार्थ्यांना व्हावी, हा असा आमचा हेतू आहे. मागील 8 ते 10 वर्षापासून आम्ही हा उपक्रम करतो, छोट्या मुलांसाठी पण करतो आणि मोठ्या मुलांसाठी करतो. आता तुमच्यासमोर 9वीचे सर्व विद्यार्थी आहेत आणि 9वीचे विद्यार्थी या उपक्रमाच्या माध्यमातून वारी समजून घेण्याचा इथं प्रयत्न करत आहेत. वारी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. वारीमध्ये एकोप्याचं दर्शन होतं आणि समानतेची वारी जी असते ते पंढरपुराकडे जाते. त्या समानतेचं दर्शन, एकोप्याचं दर्शन मुलांना व्हावं आणि समानता कळावी म्हणून ही सगळी मंडळी जी आहे, शिक्षक मंडळी, ती ज्ञान प्रबोधिनी जी आहे, ती या वारीमध्ये सहभागी झालेली आहे. विद्यार्थी मित्रांशी आपण संवाद साधणार आहोत. काय आनंद होतोय आज वारीमध्ये वारकऱ्यांची सेवा करताना? हां, आज आम्हाला खूप म्हणजे आनंद झाला वारकऱ्यांची सेवा करताना, त्यांना जी मदत लागत होती ते करताना. आणि हा खूप चांगला एक्सपिरियन्स होता. आपला रोज घरात बसण्यापेक्षा बाहेर असं वारीमध्ये जाणं खूप आवडलं. याच्यासाठी खरं तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण आपण बघतो आहोत की रोज घरात बसण्यापेक्षा आपण वारीत गेलं पाहिजे आणि इतरांच्या उपयोगी पडलं पाहिजे, आपण इतरांची सेवा केली पाहिजे, ह्या सगळ्या छोट्या मुलाच्या भावना होत्या. काय सांगशील आज तुझ्या माध्यमातून, शाळेच्या माध्यमातून, किंवा तुझे टीचर तुला इथे घेऊन आलेत, वारी तू बघितली आहे आणि हजारो वारकऱ्यांना जाताना बघतेस, काय सांगशील? खरं तर आधी टीव्हीवरच बघणं व्हायचं की वारकरी नेहमी पंढरपूरला जातात आषाढी एकादशीच्या आधी, पण आज खरा अनुभव घेता आला तो, त्याच्यातच खरा आनंद मिळाला. नक्की का ही वारी जी आहे या मुलांना तुम्ही इथे घेऊन यावंसं वाटलं तुम्हाला? हे म्हणजे आमच्या शाळेचं वैशिष्ट्य आहे की शिक्षक विद्यार्थी तर वारीला येतात, पण त्याच्यासोबत ते पालकांनाही घेऊन येतात. आज पालक म्हणून मला खूप आनंद वाटतो की ह्या शाळेचा, की आपण एक पालक म्हणून ह्या मुलांच्या सोबत आपण सहभागी झालो. पालक आहेत या शाळेत, त्यांची मुलं आहेत आणि त्यांना आनंद झालेला आहे की मोठी मंडळी सगळी वारीमध्ये येते, पण छोट्यांनी पण आलं पाहिजे. आणि वेगळं जर वैशिष्ट्य काही या शाळेचं असेल तर असे वेगवेगळे उपक्रम आहेत. काय एखादा अभंग किंवा एखादी श्लोक किंवा एखादं प्रार्थना गाता येईल यापुढे यशाकडे? नक्की. या पुढे यशाकडे अखंड झेप घ्यायची, 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 अखंड झेप घ्यायची. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम, मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन. आरोग्य सोच ठेवा, आपण आपली काळजी घ्यावा, तुम्हा ताप आल्यावर डॉक्टरचा सल्ला घ्यावा, तुम्हा ताप आल्यावर डॉक्टरचा सल्ला घ्यावा, डॉक्टरचा सल्ला घ्यावा, डॉक्टरचा सल्ला घ्यावा, डॉक्टरचा सल्ला घ्यावा, डॉक्टरचा सल्ला घ्यावा. आरोग्य
स्वच्छ ठेवा, हो आरोग्य स्वच्छ ठेवा, आपण आपली काळजी घ्यावा, आरोग्य स्वच्छ ठेवा, आपण आपली काळजी घ्यावा. तुम्हा ताप आल्यावर डॉक्टरचा सल्ला घ्यावा, तुम्हा ताप आल्यावर डॉक्टरचा सल्ला घ्यावा, डॉक्टरचा सल्ला घ्यावा, डॉक्टरचा सल्ला घ्यावा, डॉक्टरचा सल्ला घ्यावा, डॉक्टरचा सल्ला घ्यावा. तर ही आहे पंढरीची वारी, आणि या वारीमध्ये कितीतरी अशी पथकं जी आहेत पथनाट्याच्या माध्यमातून राबवली जात आहेत यावर्षी महाराष्ट्र शासनाकडून. आपण जाणून घेणार आहोत की काय आरोग्याचा संदेश या पथनाट्य नाट्याच्या माध्यमातून किंवा या गीताच्या माध्यमातून या हजारो वारकऱ्यांना तुम्ही देत आहात. आरोग्याचा संदेश म्हणजे वारकरी भक्तीमध्ये अगदी तन्मय होऊन विठ्ठलाच्या भेटीसाठी निघालेले असतात, ती स्वतःच्या आरोग्याकडे म्हणा स्वतःच्या कशी दक्षता न घेता ती भेदून देऊन चाललेले असतात. आणि हा खरं तर पाहिलं तर शासनाचा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे, आणि त्या ह्या उपक्रमाचा आम्ही एक भाग आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो, आणि ज्या माध्यमातून आम्ही वारकऱ्याची एक सेवा करू शकतो ह्याचाच आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. वारकऱ्याची सेवा देखील यातून होते, आणि वारकऱ्याला वारकऱ्याच्या आरोग्याविषयी अनेक अशा बाबी ज्या आहेत ते वेगवेगळ्या माध्यमातून पथनाट्याच्या माध्यमातून गीताच्या माध्यमातून पटवून देऊ शकतो. हा सगळा संदेश घेऊन ही सगळी मंडळी जी आहे ती पंढरपुराकडे निघाली आहे. हे आहे पथनाट्य जे जनजागृती करीत महाराष्ट्र शासनाने राबवलेला हा उपक्रम आहे. भारुडाच्या माध्यमातून हे जे पथनाट्य आहे ते आज पंढरपुराकडे निघालेलं आहे. कुठून आलेलं हे पथनाट्य आहे? आमचं पथक हे तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाण्यामधून आलेलं आहे. बुलढाण्यामधून आलेलं हे पथक आहे, आणि ही सगळी पंढरीची वारी घेऊन आरोग्याची वारी घेऊन जे महाराष्ट्र शासनाचे राबवलेला उपक्रम घेऊन आपण पंढरपुराकडे आलोय. काय आनंद वाटायला बघा, आता या वारीमध्ये आम्ही या पथकाद्वारे या भावी भक्तांची सेवा करतोय. सेवा करताय? आमची या शासनाच्या योजना घराघरामध्ये पोहोचल्या. काय काय शासनाच्या योजना तुम्ही या माध्यमातून सांगताय? प्रधानमंत्री मातृवंदना योजना असते जी, म्हणजे जे ज्या स्त्रीला दोन अपत्य आहेत, मुलगा आणि मुलगी किंवा दोन मुली, त्याला त्यांना आर्थिक सहाय्य मिळतं. अजून कुठल्या कुठल्या योजना आहेत सांगा? आयुष्यमान भारत योजना आहे की ज्याद्वारे आपल्याला ऑपरेशनसाठी औषध उपचारासाठी पैसे नसतील, आपला गरीब कुटुंब असेल तर शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेमधून 5 लाख रुपयापर्यंत त्यांना औषध उपचारासाठी ऑपरेशनसाठी, महात्मा फुले जन आरोग्य विमा योजनेमधून त्यांना 5 लाख रुपये योगदान मिळतं. या अशा कितीतरी योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या योजना पटवून देणारं हे एक पथनाट्य आहे बुलढाणा जिल्ह्यातून आलेलं, आणि हे निघालं आहे पंढरपुराकडे. तुम्ही सर्व बघत आहात यंदाची पंढरीची वारी फॉर द पीपल या न्यूज चॅनलवरती.